नमस्कार मित्रांनो, हाय हॅलो, हाउ आर यू फ्रेंड्स. हे स्क्रीन डिटेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत MS पॉवर पॉईंट ह्या बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरबद्दल बरेचसे महत्त्वाचे पॉईंट्स. तर मित्रांनो, बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजेच हे एक दररोज वापरातलं सॉफ्टवेअर आहे आणि खरं तर MS ऑफिसमधील सर्वात जास्त वापरलं जाणारं किंवा सर्वात इंटरेस्टिंग असं सॉफ्टवेअर म्हणजेच MS पॉवर पॉईंट. मित्रांनो, याचं नाव जरी पॉवर पॉईंट असलं तरी याच्यात बनवतो आपण प्रेझेंटेशन, पण पॉवर पॉईंट का तर अतिशय पॉवरफुल टूल आहे, पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर आपण अतिशय छान पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी किंवा आपल्या सेमिनारसाठी किंवा आपल्या स्पीचसाठी किंवा आपल्या एखाद्या लेक्चरसाठी आपण ह्या प्रेझेंटेशनचा उपयोग करू शकतो. तर यासाठी काही इंट्रोडक्टरी माहिती आहे. MS पॉवर पॉईंट हे एक प्रेझेंटेशन प्रोग्राम आहे. याचा शोध किंवा हे बनवले रॉबर्ट गॅस्किन आणि डेनिस ऑस्टिन ह्या दोघा शास्त्रज्ञांनी. त्यांची एक सॉफ्टवेअर कंपनी होती, त्याचं नाव होतं फोर थॉट इनकॉर्पोरेशन. ह्यांनी हे सॉफ्टवेअर क्रिएट केलं होतं. तर हे सॉफ्टवेअर त्यांनी रिलीज ह्यांनी तयार केलं होतं 1987, पण त्यांनी ते सुरुवातीला मॅकिंटोसाठी केलं होतं. आता खरं तर हे सॉफ्टवेअर रिलीज केव्हा झालं किंवा लॉन्च केव्हा झालं तर May 22, 1990 डेव्हलपर्स मायक्रोसॉफ्टतर्फे आजपासून 29 वर्षांखाली या सॉफ्टवेअरला लॉन्च करण्यात आलं होतं. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी 102 भाषांमध्ये अवेलेबल आहे. प्रेझेंटेशनसाठी याचा वापर केला जातो. बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टीमवर याचा वापर केला जातो. मित्रांनो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड्स असतात. या स्लाइड्समध्ये टेक्स्च्युअल कंटेंट आहे, इमेजेस आहेत, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, ग्राफ आहे, चार्ट्स आहेत, शेप्स आहेत, टेबल आहे, सर्व काही मित्रांनो अतिशय फुलफिल कंटेंट आहे. आणि या सगळ्याचा वापर करून अतिशय उत्कृष्ट असं एक प्रेझेंटेशन, एक उत्कृष्ट काय म्हणतो आपण ते डॉक्युमेंटचं रिप्रेझेंटेशन आपण इथे करू शकतो. तर आपल्या समोर एक सॅम्पल आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं असतं किंवा त्याच्या स्लाइड्स आपण इकडे बाजूला बघू शकतो. स्लाइड्स कशा आहेत किंवा किती आहेत ते इथं आपल्याला समोर स्क्रीनवर दिसू शकतं. मित्रांनो, MS पॉवर पॉईंटचा वापर आपण घरगुती वापरासाठी करू शकतो, आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचा वापर करू शकतो, बिझनेससाठी होऊ शकतो, मिलिटरी ऑपरेशन्स किंवा कुठेही जिथे जिथे आपल्याला एक्सप्लेनेशन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने द्यायचे आहे, जिथे आपल्याला प्रेझेंटेशन व्यवस्थित ऑडिओ व्हिज्युअल वापरून सांगायचं आहे, तर त्या ठिकाणी MS पॉवर पॉईंटचा वापर आपण करू शकतो. जेणेकरून आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे ते खूप इफेक्टिव्ह होईल आणि सर्वांना सोप्या पद्धतीने समजेल. तर ओपनिंग स्क्रीन ऑफ MS पॉवर पॉईंट हा आपला पहिला पॉईंट आहे. त्यानंतर क्रिएटिंग न्यू प्रेझेंटेशन बेस्ड ऑन टेम्पलेट, डिझाईन टेम्पलेट, ब्लँक रिप्रेझेंटेशन, हे तीनही पॉईंट आपण एकाच ह्याच्यात कव्हर करू. लगेच पहिल्याच पॉईंटमध्ये कव्हर करू. आपल्या समोर MS पॉवर पॉईंटची विंडो आता दिसेल. ह्या विंडोमध्ये आपण बघू शकतो, आपल्याला विंडोमध्ये काही गोष्टी दिसतील. सर्वात पहिल्यांदावर टायटल बार आहे, त्यानंतर मेनू बार आहे. मेनू बारमध्ये दोन मेनू नवीन आहेत, ॲनिमेशन्स आणि स्लाइड शो. जसे की वर्डमध्ये मेलिंग नावाचा एक मेनू होता जो नवीन होता, एक्सेलमध्ये डेटा आणि फॉर्म्युला नावाचे दोन मेनू नवीन होते, आणि इथे पॉवर पॉईंटमध्ये ॲनिमेशन्स आणि स्लाइड शो हे दोन नवीन मेनू आपल्याला अवेलेबल आहेत. त्यानंतर मित्रांनो, इथे टूल बार आहे. टूल बारमध्ये सगळे तेच टूल आहेत, स्लाइड्स आहे, क्लिपबोर्ड आहे, फॉन्ट आहे, पॅरा. स्लाइड हा थोडासा वेगळा आहे, ज्यामध्ये इकडे जे स्लाइड्स आपण बघू शकता ही एक ब्लँक स्लाइड आहे. यावर क्लिक केलं तरी आपण एक नवीन स्लाइड तयार करू शकता किंवा डुप्लिकेट त्याची तयार करू शकता, आहे ती डिलीट करू शकतो, किंवा इथे क्लिक केलं तरीसुद्धा नवीन स्लाइड ऑटोमॅटिकली खाली तयार होऊन जाईल, आपण स्क्रीनवर बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आपण ह्या ओपनिंग स्क्रीनमध्ये अजून काय काय बघितलं आहे, तर मेनू बारच्या नंतर टूल बार झाला. ह्या डाव्या बाजूला इथे स्लाइड्स दिसतील आपल्याला, जेवढ्या स्लाइड आहेत तेवढ्या. ह्या स्लाइड्सचा आपण मेन व्ह्यू जो आहे तो इथे सेंटरमध्ये आहे, ज्यामध्ये स्लाइड्सची काही पॅटर्न आहे ते इथे आपण क्लिक केलं तर आपण इथे काय आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे तो इथे करू शकतो. इथे क्लिक केलं तरी सुद्धा आहे. इथे काही 6-7 ऑटोमॅटिक काही सिम्बॉल दिलेत, ज्यावर हे टेबलसाठी आहे, हा चार्ट इन्सर्ट करण्यासाठी आहे, हे काही आर्ट्स आहेत, स्मार्ट आर्ट्स, त्याच्यानंतर हे ऑडिओ का व्हिडिओसाठी आहे, त्यानंतर याचा वापर करू शकतो क्लिप आर्टसाठी आणि हे इमेजेससाठी. तर हे जे काही बाय डिफॉल्ट फॉर्मॅट आहे जिथे आपण आपली इथे टायपिंग करून आपण आपलं स्लाइड प्रेझेंटेशन करू शकतो. मित्रांनो, मित्रांनी मैत्रिणींनो, आता पुढचा स्लाइड हा जो काही मेन एरिया आहे, जसं तिकडे सेंटरमध्ये डॉक्युमेंट होतं MS वर्डमध्ये, तसंच इकडे स्लाइड व्ह्यू आहे. त्यानंतर इकडे स्लाइडला स्क्रोल बार आहे, त्याच्यानंतर खाली इथे झूम इन आणि झूम आउट आपण स्क्रीनवर बघू शकतो. झूम इन आणि झूम आउट हे ऑप्शन आपल्या समोर आहेत. जसेच इकडे झूम इन आणि झूम आउट आणि तिकडे डावीकडे
पेज लेआउट होता तर इसे इथे सुद्धा पेजच्या ऐवजी स्लाइड नंबरिंग आहे. तर अशा पद्धतीने हे काय जे आहे ते ही आहे ओपनिंग स्क्रीन ऑफ एम एस पॉवर पॉईंट. त्यानंतर आपला पॉईंट होता की न्यू प्रेझेंटेशन. तर इथे फाईल मेनूमध्ये जायचे, न्यूवर क्लिक करायचे. न्यूवर क्लिक केल्यानंतर एक मोठी विंडो आपल्यासमोर ओपन होईल. त्या विंडोमध्ये काय ऑप्शन्स असतील आपण स्क्रीनवर बघू शकतो. स्क्रीनवर सावकाश लक्ष द्या. यामध्ये ब्लँक आणि रिसेंट, ब्लँक प्रेझेंटेशन, ब्लँकवर क्लिक केलं तर आपण कम्प्लिटली ब्लँक प्रेझेंटेशन तयार करू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकतो की यामध्ये काही टेम्पलेट्स आहेत. बाय डिफॉल्ट किंवा मी मागच्या वेळेस रिसेंट म्हणजे रिसेंटली यूज ज्यांचा वापर केलेला असेल. आता हे ब्लँक प्रेझेंटेशन आहे ज्यामध्ये काहीही नसेल. आपल्याला कम्प्लिटली स्वतःहून डिझाईन करावं लागेल. आपल्याकडे भरपूर वेळ असेल, आपली स्वतःची वेगळी रिक्वायरमेंट असेल तर आपण ब्लँक प्रेझेंटेशनवर क्लिक करू शकतो. आणि खाली इथे क्रिएट बटन आहे त्यावर क्लिक करून आपण स्वतःचं एक नवीन डिझाईन करू शकतो. जर आपल्याला वेळ नसेल, आपल्याला आहे त्यापैकीच काहीतरी वापरून करायचं असेल तर इथं इन्स्टॉल्ड टेम्पलेट्स, टेम्पलेट्स म्हणजेच बाय डिफॉल्ट काही डिझाईन्स आपल्या समोर दिसतील त्यापैकी कुठली डिझाईन आपण वापरू शकतो. ही आहे, ही आहे, त्यानंतर ही आहे, अशी अशा बऱ्याचशा प्रकारच्या इथे काही डिझाईन्स आहेत. इन्स्टॉल्ड टेम्पलेट्स म्हणजे बाय डिफॉल्ट स्लाईड डिझाईन्स आहेत. त्यातली कुठलीही डिझाईन वापरून आपण आपलं प्रेझेंटेशन उत्कृष्ट बनवू शकतो. आता जे ऑलरेडी किंवा बाय डिफॉल्ट टेम्पलेट आहेत त्यामध्ये सुद्धा आपण बदल करू शकतो. असं नाही की आहे ते तसंच वापरायला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा आपण आपल्या पद्धतीने एडिट करू शकतो, त्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने बदल करू शकतो. इथे काही दोन तीन आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर अजून बरेचसे आहेत इथे. त्यापैकी जी कोणती डिझाईन आपल्याला आवडेल किंवा आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला जी जमेल किंवा जी फिट होईल आपण ती वापरून त्यामध्ये आपल्याला फक्त कंटेंट इन्सर्ट करायचा आहे. कंटेंट इन्सर्ट केला की आपलं प्रेझेंटेशन तयार. आपण स्क्रीनवर बघू शकता हे काय बाय डिफॉल्ट थीम्स आहेत, टेम्पलेट्स आहेत, इन्स्टॉल्ड केलेले आहेत, ऑलरेडी आहेत, बाय डिफॉल्ट आहेत. आपल्याला एम एस पॉवर पॉईंटकडून आपल्याला ते पुरवल्या जातात. तर ह्यातल्या कुठलीही डिझाईन जर आपल्याला आवडत असेल तर आपण त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपण इथे खाली बघू शकतो क्रिएट नावाचा बटन आहे. वर ह्या हा प्रिव्ह्यू आहे. क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर एक नवीन प्रेझेंटेशन दिसेल ज्यामध्ये त्या टेम्पलेटनुसार त्या स्लाइड्स ऑटोमॅटिकली आपल्याला त्या डिझाईनमध्ये दिसतील. तर हा आहे स्लाइडचा व्ह्यू. आणि इकडे स्लाइड्स आपल्याला छोट्यासुद्धा दिसतील ज्या नंबर ऑफ असतील. यामध्ये आपण फक्त राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला डुप्लिकेट स्लाइड नावाचं ऑप्शन आहे. डुप्लिकेट केलं की त्यामध्ये त्याच कॅटेगरीच्या सगळ्या स्लाइड्स इन्सर्ट होत जातील आणि ते आपल्याला डिझाईन जे करणं आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने डिझाईन करता येईल. तर हे होते पहिले दोन पॉईंट. त्यानंतर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण आपला पुढचा पॉईंट बघूयात ज्यामध्ये आपल्याला स्लाइड ट्रान्झिशन बघायचं आहे, कस्टम ॲनिमेशन इफेक्ट्स बघायचे आहेत, त्यानंतर स्लाइड शो आणि ऑडिओ आणि व्हिडिओ कसा इन्सर्ट करायचा. खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग पॉईंट आहे मित्र आणि मैत्रिणींनो. आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूयात ज्यामध्ये स्लाइड ट्रान्झिशन हा महत्त्वाचा भाग येतो. स्लाइड ट्रान्झिशनमध्ये काय आहे नेमके, तर आपण स्लाइड ट्रान्झिशन कुठं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात. स्लाइड ट्रान्झिशनसाठी ॲनिमेशन्स मेनू, ॲनिमेशन्स मेनूमध्ये स्लाइड ट्रान्झिशनसाठी खूप मोठा एक बार आहे. इथे बघू शकतो आपण, इथे बघा ट्रान्झिशन टू दी स्लाइड हा बार इथून, हा टॅब जो इथून सुरू होतो तो हा शेवटपर्यंत टॅब चालू आहे. हे सर्व ऑप्शन्स आपल्याला वन बाय वन अतिशय थोडक्यात बघायचे आहेत. तर ट्रान्झिशन्स म्हणजे काय, तर चेंजेस करणे, काहीतरी इफेक्ट देणे, काहीतरी स्टाईल देणे. ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बरेचसे ट्रान्झिशन इथे दिसतील स्क्रीनवर. त्यावर कुठल्याही काय ट्रान्झिशनवर क्लिक केलं तर आपण बॅकग्राऊंडमध्ये ते ट्रान्झिशनचा इफेक्ट कसा आहे त्या तो बघू शकतो. जसे की मी ह्या ट्रान्झिशनवर क्लिक केलं तर ते सर्क्युलर असेल किंवा वायपर किंवा पुश कवर आहे किंवा रॅन्डम आहे. आपण रॅन्डमली बघू शकतो. असे वेगवेगळे प्रकारचे इफेक्ट्स आहेत जे कर्टन टाईपमध्ये किंवा जे बार्स आहेत किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ट्रान्झिशन इफेक्ट आहेत ते आपण आपल्या स्लाइडला देऊ शकतो. त्यानंतर जे काही ट्रान्झिशन आपण दिलेलं आहे त्या ट्रान्झिशनला आपल्याला कुठला साऊंड द्यायचा आहे का, तर त्याला ट्रान्झिशनला साऊंडसुद्धा देऊ शकतो. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला बरेचसे साऊंड इफेक्ट आहेत. जसे की आपण बघू शकतो बॉम्ब नावाचा इफेक्ट आहे, कॅमेरा आहे, क्लिक इफेक्ट आहे, कॉईन आहे, त्यानंतर हॅमर वगैरे बरेचसे ऑप्शन्स आहेत. साऊंड इफेक्ट देऊ शकतो
प्रत्येक ट्रान्झिशनला एक आवाज येईल. ट्रान्झिशनला तीन स्पीड आहेत, स्लो, मीडियम आणि फास्ट. यापैकी कुठल्याही प्रकारे आपण ट्रान्झिशन म्हणजे जे काय आता सर्क्युलर समजा स्लाईड ट्रान्झिशन आहे तर ते पूर्ण राऊंड फास्ट व्हावा, स्लो व्हावा का मीडियममध्ये. जर एखाद्या स्लाईडमध्ये आपण ट्रान्झिशन एखादं घेतलेलं आहे, त्याला साऊंड वगैरे दिलेलं आहे, त्याची स्पीड ठरवलेली आहे आणि हेच स्लाईड ट्रान्झिशन सगळ्याच स्लाईड्सला द्यायचे असेल तर आपण ह्या बटनावर क्लिक करू शकतो. अप्लाय टू ऑल केलं की सर्वच स्लाईड्सला हे इफेक्ट अप्लाय होऊन जातील. त्यानंतर शेवटचा भाग आहे ॲडव्हान्स स्लाईड, म्हणजे पुढची स्लाईड केव्हा यावी किंवा पुढचं ट्रान्झिशन केव्हा यावं. तर दोन पर्याय आहेत, ऑन माऊस क्लिक, माऊसवर म्हणजे बटन माऊसचं क्लिक केलं तरच ऑटोमॅटिक पुढचं ट्रान्झिशन किंवा पुढची स्लाईड येईल, किंवा दुसरा पर्याय असा आहे ऑटोमॅटिकली सुद्धा तुम्ही तसं मेन्शन करू शकता की पुढच्या 3 सेकंदानंतर किंवा पुढच्या 4 सेकंदानंतर ऑटोमॅटिकली पुढची स्लाईड यायला हवी. अशा पद्धतीने ट्रान्झिशन इफेक्ट्स आपण देऊ शकतो. यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 ऑप्शन आहेत, याबद्दल आपण एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट होता कस्टम ॲनिमेशन इफेक्ट्स. तर मित्रमैत्रिणींनो, आता ह्या स्लाईड ट्रान्झिशनमध्ये आपण बघूयात. आपण एक डेटा घेऊ म्हणजे किंवा काहीतरी आपलं एखादं कंटेंट असायला पाहिजे आपल्याला स्लाईडमध्ये आणि त्या कंटेंटला आपण आता हे कंटेंट आपलं आपल्याकडे आणि याला आपण कस्टम ॲनिमेशन कसं द्यायचं. कस्टम ॲनिमेशन म्हणजेच मित्र आणि मैत्रिणींनो की यूजर डिफाईंड ॲनिमेशन, म्हणजे आपण आपल्याला हवं ते आपण इथे ॲनिमेशन इथं अप्लाय करू शकतो. मी याला अलाइनमेंट लेफ्ट देतो म्हणजे आपल्याला ॲनिमेशनचे जे इफेक्ट आहेत ते आपल्याला समोर दिसतील. ॲनिमेशनचं मेनूमध्ये जायचं आपल्याला, ॲनिमेशन मेनूमध्ये इथे कस्टम ॲनिमेशन, थोडीशी जी विंडो आहे ती इकडे घेतोय, हा इकडे बघा. आता कस्टम ॲनिमेशन ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला एक विंडो ओपन होईल. मग आता पुन्हा अलाइनमेंट मला चेंज करावं लागेल. बघू शकतो आपण, याला सिलेक्ट करा. ज्या कोणत्या कंटेंटला आपल्याला ॲनिमेशन द्यायचे, ॲनिमेशन म्हणजे काहीतरी मुवमेंट द्यायच्यात, काहीतरी हालचाल द्यायची, कुठले तरी इफेक्ट द्यायचे, तर इथे ॲड इफेक्टवर क्लिक करायचे. यामध्ये 4 कॅटेगरीज आहेत. एंट्रन्स म्हणजे ॲनिमेशन हे एंट्रन्स कसा द्यावा ह्या टेक्स्टला, इम्फेसाइज म्हणजे याला मोठं करायचं का लहान करायचं, एक्झिट याची एक्झिट कशी करायची, मोशन पाथ कसा द्यायचा आहे, याचं डायरेक्शन कोणतं असावं. म्हणजेच आता एंट्रन्समध्ये काही बाय डिफॉल्ट इथे दिलेले आहेत, कलर टाईपरायटर, ब्लाइंड आहे, बॉक्स आहे, चेकबोर्ड, डायमंड, फ्लाय इन, असे बरेचसे ऑप्शन आहेत. मोर इफेक्ट्समध्ये जर आपण गेलात तर आपल्याला इथे बरेचसे इफेक्ट दिसतील. स्क्रीनवर आपण बघू शकतो बेसिक ॲपियर, बॉक्स, डायमंड वगैरे, इथे डिझॉल्व, फेड इन, फेड फेड आउट, फेड अप, इथं बरेचसे ऑप्शन्स आहेत. मॉडरेट त्यामध्ये आपण भरू शकतो, ग्रो, टर्न, राईज अप, एक्साइटिंग, ब्राऊ बाउन्स, त्यानंतर फ्लिप, क्रेडिट वगैरे असे बरेचसे ऑप्शन्स आहेत, ते कुठलेही वापरू शकतो. मी आता इथे सध्या एंट्रन्समध्ये चेकबोर्ड किंवा सॉरी कलर टाईपरायटर सिलेक्ट करतो. आता याचा इफेक्ट इथं स्क्रीनवर आपण बघू शकतो. त्यानंतर ह्याला रिमूव्ह जर करायचं असेल तर रिमूव्ह बटनवर क्लिक करू शकतो. आता हे जे काही मी इफेक्ट दिला आहे ह्याला स्टार्ट केव्हा करावं हे मी ठरवू शकतो. ऑन क्लिक का पहिली झाल्यानंतर, आफ्टर प्रिव्हियस का आहे त्याच्यासोबतच, त्याच्यानंतर याची डायरेक्शनसुद्धा आपण ठरवू शकतो. याची इथं प्रॉपर्टीमध्ये ऑटोमॅटिक हे दुसरा जर इफेक्ट असेल तर हे हा ऑप्शन सुरू होतो. त्यानंतर जर मी इथेच आपण आता जर एखादा घेतला, इथे बघा आता आपल्याला हा सेकंड ऑप्शन इथे ॲक्टिव्ह झालेला आहे. यामध्ये याच्याशी रिलेटेड जे काय ऑप्शन असतील ते इथं ऑटोमॅटिकली दिसायला सुरुवात होईल, म्हणजे याचा वापर आपण ह्या ऑप्शनचा करू शकतो. त्यानंतर इथे खाली आपल्याला स्पीडशी रिलेटेड 5 ऑप्शन असतील. एक 5 ऑप्शनमध्ये कोणते ते बघू आपण. तर इथे स्पीड आहे, स्पीडमध्ये 5 ऑप्शन दिलेले आहेत, व्हेरी स्लो, स्लो, मीडियम, फास्ट, व्हेरी फास्ट. म्हणजे तुम्ही जे काही इफेक्ट दिला होता तो कसा दिसावा, कोणत्या स्पीडमध्ये दिसावा हे तुम्ही ठरवू शकता. आणि शेवटी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इथं 2 बटन आहेत, प्ले म्हणजे रिकॅप बघण्यासाठी आणि स्लाईड शो म्हणजे सगळ्या स्लाईड्सचा शो बघण्यासाठी एखाद्या व्हिडिओ रिप्रेझेंटेशन सारखा. तर मी इथं प्ले बटनवर क्लिक करतो आणि रिकॅप आपण स्क्रीनवर बघूयात. हा बघू शकता टाईपरायटर इफेक्ट आहे, कलरमध्ये येऊन जाईल. त्यानंतर आपला पुढचा ऑप्शन होता स्लाईड शो. स्लाईड शो म्हणजेच काय मित्रांनो, तर एकंदरीत आपल्या जे काही आपलं सॉफ्टवेअर आहे हे पॉवर पॉईंट, ह्यामध्ये काही स्लाईड्स आहेत. इथे स्लाईड्स आपण डाव्या बाजूला बघू शकतो आणि ह्या स्लाईड्सचाच शो करणे, ह्या स्लाईड्सला एका व्हिडिओ टाईपमध्ये एखाद्या क्लिपसारखं दाखवणे किंवा त्याला प्रेझेंट करणे म्हणजे स्लाईड शो करणे. तर स्लाईड शोसाठी एक सेपरेट मेनू आहे. स्लाईड शो कसा दाखवायचा तर याच्यासाठी काही ऑप्शन्स आहेत. ऑप्शन आपल्या समोर आहेत, आपण बघू शकतो. फ्रॉम बिगिनिंग म्हणजे या पहिल्या स्लाईडपासून जर दाखवायचं असेल तर
तर फ्रॉम बिगिनिंग, फ्रॉम करंट फाईल. मी समजा दुसऱ्या स्लाईडवर आहे तर दुसऱ्या स्लाईडपासून आपण स्लाईड शो सुरू करू शकतो. जर माझ्याकडे जास्त स्लाईड आहेत किंवा आपण इथे थोडीशी स्क्रीन खाली करतो आणि इथं बघू आपल्याकडे तीन आहे स्लाईड, तर कस्टम स्लाईड शो मध्ये मी क्लिक केलं तर मला जर वाटत असेल तर मी पहिल्यांदा तिसरी स्लाईड दाखवेन, वाटलंच तर दुसरी, त्यानंतर दोन नंबरला पहिली असेल आणि तीन नंबरला दुसरी असेल. तर कस्टम स्लाईड शो म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने सिक्वेन्स तयार करून स्लाईड शो दाखवू शकता. तिसरा पर्याय आहे हाईड स्लाईड. जर मला स्लाईड शो मध्ये सेकंड स्लाईड दाखवायची नाहीये तर मी हाईड करेन. हाईड केल्यानंतर ती स्लाईड शो मध्ये दिसणार नाही. जर मला ती दाखवायची असेल तर अनहाईड करायचं आहे. आणि त्यानंतर इकडे शेवटचा ऑप्शन आहे रिझोल्युशन, ज्यामध्ये आपल्याला स्क्रीनच्या रिझोल्युशनशी संबंधित काय ऑप्शन आहे तिथे बघू शकतो आपण. सगळ्यात जास्त वापरला जाणारा रिझोल्युशन आहे 1024x768. तर असे काही ऑप्शन्स आहेत मित्रांनो स्लाईड शो ह्या मेनूमध्ये, जे की आपल्याला स्लाईड शोसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण बघूयात की आपल्याला पुढचा पॉईंट काय आहे. आपल्याला या युनिटमधला शेवटचा पॉईंट आहे ॲडिंग ऑडिओ अँड व्हिडिओ. व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट मित्र आणि मैत्रिणींनो. आपण इथे स्क्रीनवर बघूयात की ऑडिओ आणि व्हिडिओ कसा ॲड करायचा. जरी सिलेबसमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ लिहिलं असलं तरीसुद्धा या सॉफ्टवेअरमध्ये मात्र तसं नाही आहे. ॲड करणे म्हणजे इन्सर्ट मेनूमध्ये जायचे. इन्सर्ट मेनूमध्ये आपण बघू शकतो की इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन आहेत इथे कॉर्नरला, की मूव्ही म्हणजे व्हिडिओसाठी आणि साऊंड म्हणजे ऑडिओसाठी. मूव्हीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं लोकेशन विचारलं जाईल. लोकेशन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. ज्या लोकेशनवर आपली व्हिडिओ क्लिप आहे ती सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ती जी काही व्हिडिओ क्लिप आहे ती आपल्याला इथे स्क्रीनवर ह्या स्लाईडवर दिसून येईल. मी आपल्या समोर एक व्हिडिओ क्लिप ॲड करतो. ती ॲड केल्यानंतर ती क्लिप आपल्याला आपल्या ह्याच्यावर स्लाईडवर दिसेल. ती स्लाईडवर आल्यानंतर आपण त्या व्हिडिओ क्लिपशी संबंधित काय काय गोष्टी आपण त्यात काय चेंज करू शकतो ते आपण इथे बघूयात. आपल्या स्क्रीनवर व्हिडिओ क्लिप आल्यानंतर तिचे आपण रिसाइज करू शकतो. तिला आपण केवढं मोठं दाखवायचं किंवा केवढं छोटेसे दाखवायचे ते सुद्धा आपण ठरवू शकतो. त्याच्या आधी त्याने आपल्याला विचारले की ही जी काही मूव्ही आहे, जी काही तुम्हाला व्हिडिओ क्लिप हे करायची आहे, तर ती स्टार्ट कशी करायची, ऑटोमॅटिकली का क्लिक केल्यानंतर. तर आपण ऑटोमॅटिकली क्लिक करूयात. आपल्या समोर आपण स्लाईडवर बघू शकतो की ही एक व्हिडिओ क्लिप इथं आलेली आहे. आता या व्हिडिओ क्लिपला क्लिक केल्यानंतर ही क्लिप आपोआप आपण रन करू शकतो. क्लिक केल्यानंतर सुद्धा ही रन होऊ शकते किंवा ऑटोमॅटिकली सुद्धा आपण सेटिंग केली तर ती ऑटोमॅटिकली सुद्धा रन होऊन जाईल. आता याचा प्रिव्ह्यू बघू आपण की इथे स्क्रीनवर ही व्हिडिओ क्लिप रन होईल. रन झाल्यानंतर किंवा रन होत असताना किंवा ही व्हिडिओ क्लिप प्ले होत असताना आपण त्यात काय बदल करू शकतो का, तर करू शकतो मित्रांनो. इथे व्हिडिओ क्लिप रन होताना सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओ क्लिपचे जे काही एजेस आहेत ते आपण इथे कमी जास्त करू शकतो. आपण आपल्या पद्धतीने त्या व्हिडिओ क्लिपची साईज इथे मेन्शन करू शकतो किंवा मेंटेन करू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार. आपल्याला जेवढी आपल्याला मोठी क्लिप दाखवायची आहे तेवढी आपण ती इथे शो करू शकतो. तर इथे स्क्रीनवर आपण बघू शकतो व्हिडिओ क्लिप सुरू झालेली आहे. आता ही व्हिडिओ क्लिप सुरू असताना देखील आपण यात बदल करू शकतो आणि व्हिडिओ क्लिपमध्ये चेंजेस करू शकतो. आता ही व्हिडिओ क्लिप मी डिलीट केली आहे. आता आपण इन्सर्ट करूयात ऑडिओ क्लिप. ऑडिओ क्लिपसाठी साऊंड ह्यावर क्लिक करायचे. साऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जिथे कुठे आपली साऊंड क्लिप असेल, वेव फाईल असेल किंवा MP3 फाईल असेल ती ॲड करायची आहे. ती ॲड केल्यानंतर आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतो की मी ही जी काय आहे ती इथं ॲड करत आहे. इथे सुद्धा ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली की व्हेन क्लिकड, ऑटोमॅटिकली करूयात. आता एक छोटंसं सिम्बॉल आपल्याला दिसेल, हे बघा हे आहे ऑडिओचं सिम्बॉल. तर ह्यावर सुद्धा डबल क्लिक केल्यानंतर ऑडिओ फाईल ऑटोमॅटिकली रन होईल. तर मित्र आणि मैत्रिणींनो MS पॉवरपॉईंटबद्दल जे काही आपले पॉईंट्स होते ते आपण अतिशय छान पद्धतीने इथे बघितलेले आहेत. आणि या सर्वांचा फायदा आपल्याला असा होईल की MS पॉवरपॉईंटबद्दल आपण लिहूसुद्धा शकतो आणि मी जे काही बोललो ते आपल्या लक्षातही राहील आणि ब्रेक जे काही प्रॅक्टिकली आपण स्क्रीनवर बघितलं आहे ते सुद्धा आपल्या लक्षात राहील, जेणेकरून लिहिणं आपल्याला खूप सोपं जाईल. तर अतिशय सोप्या पद्धतीने लिहायचं आहे. इंट्रोडक्शन, त्यानंतर स्टेप्स, त्यानंतर काही पॉईंट्स, असेल तर डायग्राम, नसेल तर ठीक आहे. तर
हे होतं MS PowerPoint. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण MS Access बद्दल बघूयात. धन्यवाद मित्रांनो, लाईक दी व्हिडिओ, शेअर दी व्हिडिओ, सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद.